संजय राऊत यांना प्रतिक्रिया देत भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, माझ्या विरोधात आणि माझ्या मुलाच्या विरोधात कुठलेही कागदपत्र नसताना आणि पुरावे नसताना देखील गेले काही दिवस संजय राऊत हे माझ्या विरोधात विधान करत आहेत. त्याचा खुलासा नील सोमय्या यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीत झाला असून मुंबई पोलिसांनी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोपासंदर्भात कुठलेही कागदपत्र मिळाले नाहीत, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत, त्यामुळे कुठलाही गुन्हा अद्यापही दाखल झालेला नाही असा अहवाल सादर केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या सरकारवर कंट्रोल नाही, हा फक्त विषय भरकटत नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. उद्धव ठाकरेंचं त्यांचा सरकारवर कंट्रोलच नाही की त्यांच्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवरून विश्वास उडाला आहे. हे उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांनी जो काल नील सोमय्याचा एंटीसिपेटरी बेलचा उत्तरात जो जबाब फाईल केला आहे ना, तो उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊतला एक्सपोज करणार आहे. बघा, हे ठाकरे साहेबांनी संजय राऊतच्या द्वारा नौटंकी चालवली आहे. गेले मी 20 दिवस सांगतोय, रोज प्रेस कॉन्फरन्स देऊन काहीतरी स्टंट. कारण असं आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांचे डर्टी डझन, ठाकरेंचे 19 बंगलो, संजय राऊत याचा मित्र पार्टनरचा कोविड घोटाळा, मलिक गेले, देशमुख गेले, यशवंत जाधव कडून जे आलं आहे बाहेर, त्यात अर्धा डझन नेते आणि महापालिकेचे अधिकारी संकटात. त्यामुळे अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी संजय राऊतची ट्रिक एक्सपोज झाली. त्यांचा पोलीस कमिशनरनी सेशन कोर्टमध्ये लिहून दिलं, नील सोमय्या विरुद्ध कुठली तक्रार नाही, FIR नाही, चौकशी नाही, संजय राऊतनी तक्रार केलेली नाही. संजय राऊतचे 2 ट्रक भरून जे पुरावे मुख्यमंत्रींनी कुठे गटारीत टाकले, ईडीवाल्यांनी 700 कोटी घेतले, 7000 कोटी घेतले, 260 कोटी घेतले, एक कागद आम्हाला मिळाला नाही, असं मुंबई पोलिसांनी.